पण त्यांनी त्यांचा हिसका टाकून स्वतः निवडून आले. आजचा युवा उद्योजक जर मोठा व्हायचाच असेल तर एकनाथ पाटील साहेबांसारख्या माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा हा धोक्यावर असणं गरजेचंच आहे. व्यासपीठावरील सर्व उमेदवार तसेच शेवाळे बापू तसेच आसोले गावचे उमेदवार विजय सोरटे अण्णा परसो भवन तुळजाभवानी परसंस्था संचालक विजय अण्णा सोरटे नावाचाच विजय आहे आणि ते आपल्या विजयाचा गोच घेऊन येतील. तसेच एकनाथ पाटील साहेब चेअरमन भावी चेअरमन मी साहेबांच्याकडे कर्ज मागणीसाठी गेलो होतो. पहिला म्हणजे मॅनेजर साहेबांच्याकडे कारखान्याच्या शाखेमध्ये गेलो होतो. मला थोडा कागदपत्रांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे साहेब म्हणले की आपलं कर्ज मंजूर होणार नाही. मी एकनाथ पाटील साहेबांच्याकडे गेलो. साहेबांनी कागद माझ्या हातात घेतल्यानंतर साहेबांना सर्व प्रॉब्लेम माझे सांगितले की साहेब असं असं माझ्या कागदांचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझं कर्ज मंजूर होत नाही. साहेबांनी 2 मिनिटात चेअरमन साहेबांना मॅनेजर साहेबांना फोन केला. हा आजचा उद्योजक मोठा होण्यासाठी साहेबांनी माझ्या डोक्यावर त्याचा मायेचा हात ठेवला त्यामुळे 2 मिनिटात फोनवर माझं कर्ज मंजूर झालं. आजचा युवा उद्योजक जर मोठा व्हायचाच असेल तर एकनाथ पाटील साहेबांसारख्या माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा हा डोक्यावर असणं गरजेचंच आहे. येणाऱ्या साहेब सगळीकडनं ऐकतोय की मोठे मोठे नेते, मोठे मोठे नेते तुमच्या विरोधात आहेत. पण केडीज बँकेची जेव्हा इलेक्शन होती बाबासाहेब पाटील आमचे नेते बाबासाहेब पाटलांच्या विरोधात साहेब पूर्ण फिल्डिंग लावली होती. पण त्यांनी त्यांचा हिसका टाकून स्वतः निवडून आले. तसे साहेब ते तुमच्या पाठीशी आहे. तसे साहेब तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. येणाऱ्या मतदान रविवारी सकाळी कपशीतून चहा प्यायचा आणि जाऊन कपशीवरच मतदान करायचं हे सर्वांनी सर्वसामान्य सभासदांनी ठरवले. आणि साहेब येणारा भविष्य काळात तुम्हीच या संस्थेचं पूर्ण विकास करू शकताय, संस्था वाढ